नमस्कार मित्रांनो मी निलेश सदार आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत तुम्हाला माहिती मा आहे की महाराष्ट्राची भूमी ही समाजसुधारकाची भूमी म्हणून ओळखली जाते आज आपण आशाच एका समाजसुधारकाबद्दल त्यांच्या जीवनचरित्राची थोडक्यात माहिती घेणार आहोत कारण आजचा दिवस आहे सत्तावीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये विदर्भ हे जे काही आपला प्रांत आहे या विदर्भा प्रांतामध्ये अमरावती जिल्ह्यात जे एक गाव आहे ते म्हणजे पापड इथे ज्यांचा जन्म झाला ते म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख आज आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुखांबद्दल त्यांच्या जीवनचरित्राबद्दल थोडक्यात माहिती घ्यायची आहे त्यांचा जन्म झालेला आहे सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना हिंदुस्थानाच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणूनसुद्धा ओळखले जाते यांना शिक्षण महर्षीसुद्धा म्हणून ओळखले जाते विज्ञानवादी नेता एक समाजसुधारक व कृषी विद्यापीठाच्या या कल्पनेचे जनक म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना ओळखलं जातं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि यांचं शिक्षण आपल्याला इथं थोडक्यात बघायचं आहे यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये पापड जिल्हा अमरावती इथे झालेला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं मूळ जे आडनाव होतं हे कदम आहे त्यांच्या वडिलांचं नाव आहे श्यामराव बापू आईंचं नाव आहे राधाबाई त्यांचे शिक्षण इयत्ता तिसरीपर्यंत पापळ इथेच झालेले होते त्यानंतर त्यांनी चौथीचं शिक्षण चांदूर रेल्वे इथे घेतलेले आहे सातवीपर्यंतचं शिक्षण त्यांचं कारंजा लाड आणि नंतर अमरावतीत त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे मॅट्रिकपर्यंतचं ते झालेलं आहे हिंदू हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी नंतर फर्गुशन्स कॉलेज पुणे आपल्याला माहिती आहे कॉलेज इथं त्यांनी ॲडमिशन्स घेतले आणि त्यानंतर मात्र हायर एज्युकेशन्स घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि तिथं यम ए संस्कृत एडिबरो विद्यालयात इंग्लंड विद्यापीठातून एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांनी एम ए कम्प्लीट केलं त्यानंतर एकोणीसशे सव्वीसमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने वैद्यक साहित्यातील धर्माचा उगम व विकास यासाठी त्यांना डी ही सर्वोच्च पदवी दिली त्यासोबतच त्यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये बार ॲट अ लॉ ही एक लॉची सुद्धा पदवी घेतली आता त्यांचं समाजसुधारकेचे जे कार्य आहे ते म्हणजे आता इथून चालू होते त्यांना आंतरजातीय विवाह आणि स्वामी श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केलेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जातीने सोनार असलेल्या विमलाबाई वैद्य यांच्याशी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये हा आंतरजातीय विवाह केला होता आणि हा आंतरजातीय विवाह प्रार्थना समाजाच्या पद्धतीने करण्यात आला होता या आंतरजातीय विवाहामुळे त्यांच्यावर खूप मोठी टीका झाली होती त्यांनी त्यासोबतच भाऊराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एकोणीसशे सत्तावीसला श्रद्धानंद वसतिगृह स्थापन केली होती आणि या वसतिगृहामध्ये सर्व जातीच्या मुलासाठी हे वसतिगृह खुले होते तुम्हाला माहीतच आहे की एकोणीसशे चौदापासून अमरावतीत हनुमान वायामशाळा आहे आणि ही हनुमान वायामशाळा वैद्यबंधू व बंधू चालवत होते पण पुढे या दोघांत वाद झाल्यानंतर डॉक्टर पंजाबरावनी मोहडबंधूच्या मदतीने श्री शिवाजी वायाम प्रसारक मंडळ एकोणीसशे सव्वीसमध्ये सुरू केली होती त्यानंतर अंबादेवी सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीसमध्ये अमरावतीमध्ये आंबादेवी हे एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये अमरावतीला लांबादेवीचे मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले आहे यासाठी एक समिती नेमली होती त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जिल्हा कौन्सिलच्या अध्यक्षपदीसुद्धा निवड झाली होती अस्पृश्यांसाठी विहिरी त्यांनी बांधल्या होत्या आणि अकरा वर्षाच्या जे काही अकरा वर्षापर्यंतचं मुलं मुली आहेत यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं पाहिजेत असं सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी सांगितले होते ज्यावेळेस एकोणीसशे पस्तीसचा जो काही कायदा होता आणि एकोणीसशे तीसमध्ये जे काही प्रांतिक निवडणुका झाल्या होत्या तर या प्रांतिक निवडणुकामध्ये ते वरहाडचे मंत्री होते आणि एकोणीसशे तीसमध्ये प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकीत पंजाबराव देशमुखांनी रामराव देशमुख यांचा आठशे मतांनी पराभव केला होता आणि हा पराभव केल्यानंतर त्यांना जे काही वर्हाड प्रांताचे गव्हर्नर होते यांनी त्यांना शिक्षण कृषी व सहकार खात्याचे मंत्री म्हणून त्यांची नेमणूक केली होती आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस हे मंत्री होते या वरहाड प्रांताचे त्यावेळेस त्यांनी काही विधेयकं आणली होती आणि याच्यातलं महत्त्वाचं विधेयक होतं ते विधेयक म्हणजे हिंदू देवस्थान संपत्ती बिल हिंदू देवस्थान संपत्ती बिल हे एक त्यातील महत्त्वाचं विधेयक होतं त्यानंतर एक कर्ज लवाद कायदा एकोणीसशे अठ्ठावीसचा त्यानंतर शेतकरी मुलांसाठी महाविद्यालयात राखीव जागा याचीसुद्धा तरतूद डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी त्यावेळेस केली होती त्याच्यानंतर विलेज पंचायत बिल हे सुद्धा त्यावेळेस त्यांनी मांडलेलं होतं शेतकरी मुलांसाठी महाविद्यालयात राखीव जागा विलेज पंचायत बीच रोग प्रतिबंधक कायदा आणि अस्पृश्यता निवारण बिल यामधलं जे काही हिंदू देवस्थान संपत्ती बिल आहे जे की एकोणीसशे बत्तीसमध्ये मांडलं होतं याला खूप मोठा विरोध झाला होता हे बिल असं होतं की देवस्थानाची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन त्यातून शिक्षणासारखे विधायक कार्य हाती घ्यावे या उद्देशानं एकोणीसशे बत्तीसमध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल हे एक बिल डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी मांडले होते आणि हे बिल मांडल्यानंतर यांना खूप मोठा विरोध झाला होता त्यानंतर याच्यातलं अजून एक महत्त्वाचं बिल होतं ते म्हणजे कर्जलवाद कायदा एकोणीसशे अठ्ठावीसचा आता हे कर्जलवाद कायदा जो होता तर याने काय झालं होतं की बा एकोणीसशे तेहतीसमध्ये त्यांच्या प्रयत्नामुळे वारंवार पडणारा दुष्काळ व सावकारांची शोषण नीती यामुळे कर्जात अखंड बुडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढणारा कर्जलवाद कायदा पारित करण्यात आला आणि या ऋणमुक्तीच्या कायद्यामुळेच डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना हिंदुस्थानाच्या कृषी क्रांतीचे जनक म्हटलेले आहेत म्हणजे हा कायदा शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा होता जो की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये केलेला होता त्यानंतरच त्यांचं शेतीविषयक कार्य खूप मोलाचे आहे खूप महत्त्वाचे आहे त्यांनी शेतीविषयक कार्यासाठी एकोणीसशे सत्तावीसमध्ये शेतकरी संघाची स्थापना केली होती आणि या संघाची स्थापना केली होती तर शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी एक खादी असावी व या विचारातून काय झाली होती ही शेतकरी संघटना स्थापन केली होती या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते बॅरिस्टर यन यम देशमुख आणि कोश अध्यक्ष होते पंजाबराव देशमुख पंजाबराव देशमुखांनी या शेतकरी संघाचा जो काय विचार आहे याच्या प्रसारासाठी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र सुरू केले हे महत्त्वाचं आहे कारण केसरी वृत्तपत्र आपल्याला माहिती आहे पण महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर ते डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी सुरू केले होते डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची लोकसभेवर तीन वेळा निवड झाली होती एक एकोणीसशे बावन एकोणीसशे सत्तावन्न आणि व एकोणीसशे बासष्ट वेळा ते एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन ते भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री होते नंतर एकोणीसशे बासष्टपर्यंत पर्यंत ते केंद्रीय मंडळात कृषी मंत्री म्हणून राहिले होते भाताचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी ते नवनवीन प्रयोग केले होते यामध्ये त्यांनी जपानी पद्धतीचा प्रयोग केला होता आणि याच प्रयोगाच्या माहितीसाठी ते त्यांनी दोनशे छप्पन केंद्र उभारली होती त्यावेळेस तर खाजगी क्षेत्रात शेतीवर एकोणीस हजार केंद्र उभारली होती यात शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी सहाशे चौतीस प्रशिक्षण केंद्राची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली होती भारतपृषक समाजाची स्थापना केली होती बा शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मत्स्य कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय हो असे जोडधंदे करण्याचा सल्ला साहेबांनी दिला होता भारत पृषक समाजाची स्थापना सात फेब्रुवारी एकोणीसशे पंचावनला झाली होती आणि भारत कृषक समाज जी स्थापना झाली होती तर या समाजाचं उद्दिष्ट होतं किंवा शेतकऱ्यांना शेतीविषयी नवीन माहिती देणे आधुनिक पद्धतीच्या शेतीची माहिती देणे शेतकऱ्यांच्या सर्व समस्याचा आढावा घेणे कृषीविषयक प्रदर्शने आणि संमेलनं भरवणे आणि शेतीविषयी धोरणे ठरवणे हे या भारत कृषिक समाजाच्या स्थापनेचे उद्दिष्ट होते आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांना भारत कृषी समाजाच्या चार शाखा अभिप्रेत होत्या एक म्हणजे भारत कृषक समाज प्रातिनिधिक मंडळ दुसरं कृषक महिला संघटना तिसरं युवक कृषिक समाज आणि चौथं होते विद्यार्थी कृषिक मंडळ असा यांना अपेक्षा होत्या समाजाने शेतकऱ्यासाठी याच कृ भारत कृषक समाजाने शेतकऱ्यासाठी विमा योजना आणली होती एकोणीसशे साठला भारत कृषक समाजाच्या वतीने दिल्लीत पहिले जागतिक कृषी प्रदर्शन भरवले होते आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये दे सुद्धा दरवर्षी सत्तावीस डिसेंबरला एक राज्यस्तरीय काय केले जाते कृषी प्रदर्शन भरवले जाते त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जो प्रवेश केला होता तो होता एकोणीसशे सेहेचाळमध्ये आणि काँग्रेसमध्ये ज्यावेळेस त्यांनी प्रवेश केला एकोणीसशे सेहेचाळमध्ये मध्ये त्यांची घटना समितीवर निवड झाली होती भाऊसाहेबाने घटनेच्या मूळ आराखड्यात सर्वाधिक पाचशे दुरुस्ती सुचवल्या होत्या म्हणजे विचार करा आपल्याला याची कल्पना नसेल पण जे काही आपले डॉक्टर पंजाबराव देशमुख होते यांनी जी काही आपली घटना होती त्या या घटनेमध्ये मूळ जो आराखडा तयार झाला होता याच्यात पाचशे म्हणजे सर्वाधिक घटनादुरुस्त कोण सुचवल्या तर ते डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी आणि म्हणूनच डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की बा घटनेचा एक चिकित्सक शिल्पकार अमरावती परिसरात जन्माला आला हे या भूमीचं भाग्य म्हणावं लागेल त्यानंतर शिवाजी लोक विद्यापीठाची स्थापना केली त्यांनी तीस सप्टेंबर एकोणीसशे पन्नासमध्ये आणि समाजाला बहुजनमुख शिक्षण देण्यासाठी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला व शेतकरी यांनाच या विद्यापीठाच्या केंद्रस्थानी ठुले होते त्यानंतर शिवाजी शिक्षण संस्था जी की विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सध्या आहे या शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना एक जुलै एकोणीसशे बत्तीसला श्री ए डब्ल्यू पाटील यांच्या सहकार्याने डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था याची स्थापना केली होती त्यानंतर अमरावतीत एकोणीसशे बावन्नमध्ये कस्तुरबा कन्या शाळासुद्धा सुरू केली होती वर्ध्यात मॉडर्न हायस्कूल सुरू केलं होतं मूर्तिजापूरमध्ये गाडगेबाबा हायस्कूल सुरू केलं होतं आणि अमरावतीत फिरता दवाखानासुद्धा सुरू केला होता अशा पद्धतीनं डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांचं समाजकार्य सतत कार्यरत होते त्यांचा मृत्यू झाला होता तो नऊ एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी दिल्लीला झाला होता त्यांचा मृत्यू भाऊसाहेब देशमुखांनी वडिलांचं जे श्राद्ध असते या दिवशी अस्पृश्य मुलांना ब्राह्मणाऐवजी जेऊ घातले होते हे एक त्यांनी मोठे यामध्ये एक धाडसी निर्णय घेतला होता नंतर एकोणीसशे पन्नासमध्ये अखिल भारतीय दलित संघाची स्थापना केली होती त्यानंतर त्यांना कृषी विद्यापीठ कल्पनेचे जनकसुद्धा म्हणतात आणि त्यांचं नाव हे अकोला इथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे स्थापन झाले त्यांच्या नावाने आणि आज या विद्यापीठाने शेतकऱ्याच्या सेवेत जवळपास पन्नास वर्ष पूर्ण केली आहेत अशा पद्धतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा हा छोटासा जीवन परिचय तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरही आपले असेच जे काही समाज सुधारक राहतील त्यांचे त्या दिवशी आपल्याला नक्कीच याच्यावर व्हिडिओ भेटतील तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन्स ऑन करा ॲग्रिकल्चरचे जे काही ॲग्रिकल्चर फॉरेस्ट्री यांचे जे काही अपडेट्स असतील हे तुम्हाला मिळत जातील तोपर्यंत तो टेक केअर अँड गुड बाय